अध्यक्षाला आणि ह्या हू करतोय तर तसं होत नाही. अध्यक्षपदाचं काम आहे, अध्यक्षाचं काम काय आहे हे आधी जाणून घ्यायला पाहिजे. ते मी गेले आता चार पाच महिनेच झालेत, पण हळूहळू माझ्या लक्षात येते की काय करायला हवं. राजकारण हा प्रवासच वेगळा आहे, राजकारण हा प्रवासच वेगळा आहे. ते अंगात असावं लागतं, रक्तात असावं लागतं, ते आपल्या नाही आहे. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2024 या वर्षीचं हे 100वं वर्ष आहे, आणि याच नाट्य संमेलनाला माझ्यासारखे अनेक पत्रकार मित्रमंडळी आमच्या इथे आलेले आहेत, आणि याच नाट्य संमेलनाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे आणि ती धुरा त्यांनी खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पाडले आहे, असे प्रशांत सर माझ्यासोबत आहे. सर, कसं आहेत? काय सॉरी लक्ष नव्हतं. कसं आहेत म्हटलं? मस्त. 3 दिवस धमाल चाललेली आहे आणि हीच धमाल अजून पुढे 4.5-5 महिने चालू राहणार आहे. आणि खरं सांगू का की नाटकाची जशी टीम असते ना 22-25 जणांची, तसं नाट्य संमेलन मी फक्त अध्यक्ष आहे. ही संपूर्ण 150-200 लोकांची टीम आहे आमची, बरोबर की नाही? त्यामुळे त्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित अनसरेबल पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही वेळा गोंधळ होतो, काही वेळा अर हे राहिलं ते राहिलं असं झालं नाही. कारण आमच्या या टीममध्ये ना आधी जवळजवळ 10-12-15 नाट्य संमेलन केलेली पण मंडळी आहे, त्यामुळे त्यांचा अनुभव काय करायचं कसं करायचं हे त्यांचा अनुभव आपल्याला खूप उपयोगी पडला आहे. बरं, तर सर खंत वाटते का की ह्यावेळच्या नाट्य संमेलनामध्ये मला नाटक करायला नाही मिळालं, किंबहुना मला माझा नाटकाचा प्रयोग इकडे मला करताना मिळाला नाही, असं काही वाटतं का की अरे एवढं सगळं केलं आहे पण मी सुद्धा इकडे जर नाटक केलं असतं 100व्या वर्षामध्ये तर अजून भारी झालं असतं असं केलं ना? असं काय तुला माहीत नाही का, काल मी एका लग्नाची पुढची गोष्ट नाटक केलं मी, तरी सुद्धा ती जेवढी पण धुरा आहे त्यामधून जरा अजून 2-3 प्रयोग झाले असते तरी जायला खरंच मजा आली असते. नाही ठीक आहे ना, आता 17 नाटकं झाली, बरोबर, म्हणजे माझं मी अध्यक्ष म्हणून माझं नाटक घ्या हे अयोग्य, जे चांगलं आहे ते घ्या, आणि सगळी आपल्याकडे एवढी चांगली आहे त्यामुळे सगळ्यांचे प्रयोग विविध प्रयोग होणं गरजेचं आहे. बरं, जसं तुम्ही काल बोललात की अध्यक्ष झाल्यावर मुख्यमंत्री झाल्याचं मला फील होतं, कशी होती ती रात्र, कसं होतं ते की रॅब वचला, आणि आज स्वतः उपमुख्यमंत्रीसुद्धा बोललेत आणि सुधीर सरसुद्धा बोलले सुधीर मुनगंटीवार, किती भारी वाटतं ते सगळं. नाही कसं आहे जबाबदारी, कसं आहे जबाबदारी घेऊन काम करणं हे खूप गरजेचं होतं. कारण नुसतं अध्यक्ष झालं आणि ह्या हू करतोय तर तसं होत नाही. अध्यक्षपदाचं काम आहे, अध्यक्षाचं काम काय आहे हे आधी जाणून घ्यायला पाहिजे. ते मी गेले आता चार पाच महिनेच झालेत, पण हळूहळू माझ्या लक्षात येते की काय करायला हवं, त्यामुळे आता मी तो प्लॅन आउट करतो आहे आणि तो प्लॅन आउट केल्यानंतर इम्प्लिमेंट करीन, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. बरंच एक याच संदर्भात प्रश्न विचारायला आवडेल की जर विधान परिषदेमध्ये आपल्याच नाट्य संमेलनातला एखादा माणूस गेला आणि ती संधीसुद्धा तुम्हाला मिळाली, काय मत त्याच्यावर? नाही कसं आहे बऱ्याच वेळा असं होतं की उगाच आपल्याला वाटत राहतं की आपल्याला हे करता येईल ते करता येईल, ते तसं नाही आहे. मी अध्यक्ष नसतानासुद्धा जेवढं काम करायचो ना, तेव्हा अध्यक्ष असताना पण मी तेवढंच काम करतो आहे. तेव्हा मी वेगळं तिथे काही झेंडे लावण्यात अशातला का भाग नाही. आणि तो राजकारण हा प्रवासच वेगळा आहे, राजकारण हा प्रवासच वेगळा आहे. ते अंगात असावं लागतं, रक्तात असावं लागतं, ते आपल्या नाही आहे. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास सर मी थांबतो इकडे, तुम्हाला सुद्धा खूप सारे काम आहेत आणि धन्यवाद हा संपूर्ण सोहळा आमच्यासाठी ठेवल्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद.